छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचे स्वप्न भारतीय संविधानामध्ये प्राध्यापक प्रकाश नाईक यांचे प्रतिपादन पडलीहाळ येथे शिवराय ते भीमराव व्याख्यानमालेचे आयोजन विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवरायांचे स्वराज त्यामधील न्याय 18 आलुतेदार आणि 12 बलुतेदार यांना एक संघ करून रयतेचे राजस्थापन करण्याचे महान कार्य केले आहे. याचीच पूर्तता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जात पात धर्म लिंग भाषा यांना एक संघ करण्याचे कार्य भारतीय संविधानाच्या माध्यमातून केलेले आहे असे प्रतिपादन प्राध्यापक प्रकाश नाईक यांनी केले. ते पडलीहळ माळभाग संयुक्त आंबेडकर नगर आयोजित ज्योत प्रबोधनाची गरज काळाची दृढ संकल्प पुष्प दुसरे शिवराय ते भीमराय या व्याख्यानमालेत प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून तथागत गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करण्यात आला. या कार्यक्रमाचे स्वागत रमा मुरलीधर यांनी केले तर प्रास्ताविक प्राध्यापक प्रशांत कांबळे यांनी केले. सिद्धार्थ कांबळे आणि ग्रुप यांनी बौद्ध वंदना गायली. पुढे बोलताना प्राध्यापक नाईक म्हणाले, धर्म आणि लढाई यांच्या पलीकडचे शिवराय व कुशल प्रशासक यावर प्रकाश टाकत शेतकऱ्यांच्यासाठी शिवरायांनी केलेले कायदे आणि संसदेतील बाबासाहेबांनी शेतकऱ्यांसाठी केलेले कायदे यांच्या विचारातील साम्य उलगडत शिवराय आणि भीमराय यांच्या कृतीवर प्रकाश टाकला. शिवकालीन स्वराज्यात स्त्रियांना असणारा सन्मान आणि गौरव पुढे बाबासाहेबांनी भारतीय संविधानाच्या चौकटीत अबाधित ठेवला असल्याचे सांगितले. म्हणजेच महापुरुष हे एका विशिष्ट जाती धर्माचे नसतात तर ते सर्वांचे असतात. यासाठी प्रत्येक महापुरुषाची जयंती ही गावातील मध्यवर्ती चौकामध्ये एकत्ररित्या साजरी होणे गरजेचे आहे. सगळ्यात वरती एक असा वर्ग होता की तो संख्येने कमी होता पण सगळे फायदे सत्ता प्रतिष्ठा मान सन्मान हे सगळं त्या वर्गाला मिळायचं. त्याच्या खाली दुसरा एक मोठा वर्ग होता, संख्येने मोठा होता तो क्षत्रिय होता, त्याच्या खाली आणखी संख्येने मोठा होता तो वैश्य होता आणि त्याच्या खाली आणखी संख्येने मोठा होता पण वरच्या तीन वर्णापेक्षा त्याची किंमत खालची होती तो म्हणजे शूद्र होता आणि त्याच्याही खाली असा एक पायामध्ये या सगळ्या व्यवस्थेच्या इमल्याच्या इमारतीच्या पायामध्ये असा एक मोठा वर्ग होता की जो अतिशूद्र तो या चातुर्वर्ण व्यवस्थेमध्ये नव्हता. त्यांनी काय करायचं, या चारही वर्णांची सेवा करायची आणि फक्त त्यांना सलाम करायचा. ही होती या देशातली चातुर्वर्ण व्यवस्था. मग ज्या राजाने 350 वर्षापूर्वी हातात तलवार घेतली आणि 18 पगड जातीतल्या मावळ्यांना संघटित केलं, 12 बलुतेदार 18 अलुतेदार समाजातल्या माझ्या सगळ्या मावळ्यांना संघटित केलं आणि समतेवर आधारलेलं स्वराज्य निर्माण केलं, त्या छत्रपती शिवाजी महाराजांची घोषणा जय भवानी जय शिवाजी ही घोषणा देत याच देशामध्ये मग महापुरुषांचा पराभव केला कुणी? अरे ज्या राजानं आमच्या हातातला झाडू काढला आणि आमच्या हातामध्ये पराक्रम गाजवण्यासाठी तलवार दिली त्या राजाचं नाव घेऊन जर या देशामध्ये असे प्रकार जर घडत असतील तर त्या महामानवाचा पराभव हा महामानवानीच केलेला आहे हे स्पष्टपणे सूर्य सत्य आहे. मित्रांनो, मी या ठिकाणी सांगण्यासाठी हेच आलेलो आहे की कृपा करून हात जोडून विनंती करतोय पडलीहाल गावच्या या मंचावरून सगळ्या देशाला सांगतोय, मी महाराष्ट्राला सांगतोय, कर्नाटकाला सांगतोय आणि प्रत्येक भारतीय नागरिकाला सांगतोय, हात जोडून विनंती करतोय की बाबानो कुठल्याही महामानवाला जातीच्या वर्तुळामध्ये बंदिस्त करू नका आणि त्या जातीत जन्माला आला म्हणून तो महापुरुष फक्त त्या जातीचा होत नाही, हे जातीचे कोंडवाडे आपण पहिल्यांदा उद्ध्वस्त करूया आणि या महामानवांना सगळ्या विश्वासाठी सगळ्या जनतेसाठी सगळ्या रयतेसाठी पुढे करूया हे सांगण्यासाठी मी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास. तुम्ही व्याख्यानाचा विषय काय दिला, छत्रपती शिवराय आणि भीमराय. मी त्याच्या पुढे जाऊन या विषयाची व्याप्ती थोडीशी वाढवतो. मी असं म्हणतो की छत्रपती शिवराय आणि भीमराय क्रांतीचे महानायक. या क्रांतीच्या महानायकांचा इतिहास उलगडून सांगण्यासाठी हा प्राध्यापक प्रकाश नाईक सरूड शहावाडी तालुक्यातून या ठिकाणी. याबरोबरच जय भवानी जय शिवाजी या घोषणेचे जनक दुसरे तिसरे कोणी नसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असल्याचे सांगितले. यावेळी व्यासपीठावरील मान्यवरांचा शाल शिल्ड पुष्प व गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता हे पुस्तक भेट स्वरूपात देण्यात आले.
यावेळी मनोगत व्यक्त करताना विद्रोही कवी किरण मिस्त्री म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांनी जयंती बौद्ध समूहामध्ये साजरी होत असून हे खऱ्या अर्थाने क्रांतीचे पाऊल आहे. महापुरुषांची विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी अशा कार्यक्रमाचे आयोजन करणे गरजेचे असल्याचे सांगितले. विरोधात उभा राहून काम करणारा माणूस नव्हता, तर या देशामध्ये ज्या वेगवेगळ्या सत्ता होत्या जुलूम करणाऱ्या, त्या सर्व सत्तांच्या विरोधात, मग त्या सत्ता इस्लामी असतील, मग त्या सत्ता काही मराठ्यांच्या असतील, मग त्या सत्ता काही पारशांच्या असतील, त्या सर्वांच्या विरोध एक सर्वसामान्य जनतेचं स्वराज्य, ज्याला आपण रयतेचं स्वराज्य म्हणतो, ते स्वराज्य निर्माण करून इथल्या म्हणजे आत्ताच्या महाराष्ट्र आपण ज्याला म्हणतो त्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांना म्हणजे 18 पगड जातीच्या मावळ्यांना एकत्र करून एक स्वतःचं राज्य निर्माण केलं म्हणून, आणि त्या राज्यामध्ये सर्व जातीच्या सर्व धर्माच्या सर्व पंथाच्या लोकांना समान हक्क समान अधिकार दिले म्हणून आज आपण ही लोकशाही बाबासाहेबांनी जी निर्माण केली 1950 किंवा 1949 आपण घटना स्वीकारली आणि 50 या देशात लोकशाही निर्माण झाली, त्या लोकशाही सुद्धा आपण शिवरायांचं नाव आदराने घेतो आणि त्यांच्या नावाचा जयघोष करतो. यावेळी या कार्यक्रमास हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक समित सासने, PKPS चेअरमन संजय स्वामी, युवा नेते आदित्य सासने, प्रमोद लोहार, ग्रामपंचायत सदस्य कुमार कांबळे, लाईट हाऊस फाउंडेशनचे पदाधिकारी संयुक्त आंबेडकर नगर, तसेच रक्षक तरुण मंडळ, सिद्धिविनायक तरुण मंडळ, पदाधिकारी, महिला, युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय कांबळे यांनी केले, तर आभार अस्मिता कांबळे यांनी मानले.